काय झालंय की देशामध्ये आणि राज्यामध्ये इतकं प्रचंड नाराजीचं वातावरण झालं. जयंत रावजींनी उल्लेख केला, नोटबंदीचा उल्लेख केला, जीएसटीचा उल्लेख केला. इन्स्पेक्टर राज ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून जे सोडलेल्या लोकांच्या वरता किती लोकांना त्रास होतो तुम्ही बोलत नाही. कोण मागून धोक्याचा महाग सहन करायला वाटतंय किती जणांना. अगदी मोठ्या नेत्याला देखील सोडलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, काँग्रेस पक्षाचे नेते असतील, त्याची मोठ्या मोठ्या नेत्यांना सीबीआय ईडी ही चौकशी ती चौकशी सीबीआयची कार्यालयामध्ये बोलत नाही, ईडी चौकशी करायला बोलत नाही. हे सगळं वातावरणामध्ये दहशत निर्माण करायचा प्रयत्न चालला आणि त्या भीतीच्या वातावरणामध्ये अक्षरशः व्यापारी मंडळी उद्योगपती वगैरे उघड बोलायलाही तयार नाही. असं आपलं इतर असतात करून ऐकतच नाही. जवळपास अधिकारी कुठं बोलायला तयार नाही. खाजगी खाजगी एकट्यात बसले कोणी ऐकत नाही म्हणतो मग काही तरी पडतो. दहशतीचं वातावरण आणि या दहशतीच्या वातावरणामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांच्यावर केसेस घालायच्या, त्यांना तुंगात टाकायचं, याचे प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. म्हणून एकच सूत्र या येणाऱ्या निवडणुकीमधलं आहे की हे सरकार जर पुन्हा सत्ता झालं तर पुन्हा या देशामध्ये लोकशाही नाही, निवडणूक नाही, तरी घटना नाही. आणि कदाचित सगळेच नेत्यांना तुरुंगात जावं लागेल. त्याच्या म्हणून काय झालं की वातावरण झालं हे काही खरं नाही आहे. आणि खरोखरीच आपल्या संविधानाला धोका निर्माण झालेला आहे की एका वातावरण चर्चा आहे. म्हणून लोकांचा सत्तांतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलायची चर्चा सुरू केली. त्याने ते काही होणार कुठेही शेवटच्या क्षणाला असेल तर अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्याला बदललं तर कधी फायदा होत नाही. ते काही तुमचं निर्णय बदलायचं ठेवा ठेवायचं ठेवायचं बदलायचं सगळीकडे अपयशी. राज्य पेटलेलं आहे. मराठा समाजाचं आंदोलन चालत आलेलं आहे. म्हणून या सरकारच्या हातात कुठलेही नागरीकरणाच्या पद्धतीचे यांच्याकडे विजय नाही आहे.